नमस्कार मित्रांनो, आमच्या मोर मराठी या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। श्री कृष्ण सांगतात की आपल्या घरातल्या या वस्तू कधीही कोणालाही देऊ नयेत। मग ती व्यक्ती आपली खूप जवळची किंवा सगळे संबंधी जरी असेल तरीही देऊ नये, तसेच उधारही देऊ नयेत। या वस्तू कोणाला उधार देणे हे एक पाप मानले जाते। श्री कृष्ण भगवंत सांगतात की अशा घरात देवी लक्ष्मी ही कधीच येत नाही। या वस्तू जर आपण कोणाला दिल्या तर त्या वस्तूंबरोबर आपली लक्ष्मी ही निघून जाते। देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि आपण दरिद्री निर्धन होऊन जातो। शास्त्रानुसार ज्यांच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होते अशा व्यक्तीला राजा बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। संपूर्ण सृष्टीत जितके धनी व्यक्ती आहेत त्या सर्वांवर देवी लक्ष्मीची कृपा राहते। विष्णू पुराणानुसार एकदा देवी लक्ष्मी नाराज होऊन स्वर्गातून वैकुंठ लोकात निघून गेल्या होत्या। त्यावेळी संपूर्ण देवी देवतांमध्ये हाहाकार उडाला होता। सर्व देवी देवतांचे आभूषण दागदागिने अदृश्य होऊन गेले होते, म्हणजेच दागिन्यांमध्येही देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते। म्हणून या वस्तूही कोणालाच देऊ नयेत, नाहीतर देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊ शकते व आपण निर्धन होऊ शकतो। श्री कृष्ण भगवंत सांगतात की आपल्या घरातील या वस्तू अजिबात कोणालाच देऊ नयेत, नाहीतर त्याचे खूप मोठे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात। चला तर जाणून घेऊयात, सर्वात पहिली वस्तू म्हणजे स्त्रियांचे दागिने। स्त्रियांनी त्यांचे दागिने, विशेषतः आपली सौभाग्याची ओळख असलेले मंगळसूत्र किंवा पायातील पैंजण या वस्तू कधीही कोणालाही देऊ नयेत। या वस्तू स्त्रियांच्या सौभाग्याची ओळख आहे, म्हणून या वस्तू कधीच कोणाला दान म्हणून देऊ नये किंवा कोणाला घालायलाही देऊ नये। या वस्तू जर आपण कोणाला दिल्या तर या वस्तूंबरोबरच धनाची देवी लक्ष्मीही त्यांच्याकडे निघून जाते। दुसरी वस्तू म्हणजे झाडू। झाडूमध्ये देवी लक्ष्मीचे वास्तव्य असल्याचे मानले जाते, म्हणून घरातील झाडू कधीही कोणालाही देऊ नये, नाहीतर देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊ शकते, आपले घर सोडूनही जाऊ शकते। आपल्या घरात वापरला जाणारा झाडू कधीच कोणालाही देऊ नये, नाहीतर त्याचे खूप दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात, आपण दरिद्री होऊ शकतो। तिसरी वस्तू म्हणजे पैसा। शास्त्रामध्ये पैशाला मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू मानले गेले आहे, कारण धनामुळे सर्व वाईट कार्ये घडतात, पैशांमुळे सर्व वाईट कार्यांची उत्पत्ती होते। पैसा कधीही कोणालाही आपले बनवत नाही, जवळच्यांना तोडण्याचे काम पैसाच करतो। विशेषतः नाते संबंधांमध्ये पैशांची देवाणघेवाण करूच नये, यामुळे आपल्या नाते संबंधांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते। धनामुळे आपापसातील प्रेमभाव कमी होतो, तसेच ज्या ठिकाणी धनाचा दुरुपयोग होतो अशा ठिकाणी जर आपण आपले धन दिले तर देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि आपल्या घरातून कायमची निघून जाते। चौथी गोष्ट, कोणत्याही व्यक्तीला भर संध्याकाळी म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी दूध, दही, तांदूळ, अन्न अशा वस्तू देऊ नयेत। अशा वेळी उसने पैसेही कोणालाही देऊ नयेत, कारण ही वेळ देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि यावेळी आपण जर या वस्तू बाहेर काढल्या तर देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते। त्याबरोबरच आपल्या रोजच्या वापरातील लाटणे, पोळपाट, तवा या वस्तूही कोणालाही कधीच देऊ नये, यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होते व इतरांकडे निघून जाते। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोर मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। धन्यवाद।